हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सौ अपर्णाबिरा मनोज कुलकर्णी जत उपासना केंद्र इथून बोलत आहे. तर माझा बापूंबद्दल बापूंच्या रात आल्यापासून मला आलेल्या अनुभवामध्ये मी आज तुमच्याकडे मांडण्यास इच्छा आहे माझी. तर आमच्या इथे दर शनिवारी जत उपासना केंद्रामध्ये आम्ही उपासना करत होतो बापूंचा, पण मला काही म्हणजे क्लासेस माझ्या संध्याकाळी असल्यामुळे मला येणं शक्य होत नव्हतं. मग मी शेवटला येणार आणि सेवा करणार आणि जाणार शेवटचं, अगदी फक्त देवळातून काय आणून ठेवायचं असेल तर वगैरे एवढं सेवा माझ्याकडनं एवढंच होत होतं. पण मनामध्ये इच्छा होती की पहिल्यापासून मला काहीतरी करावं. तर एक दिवस आम्ही कोल्हापूर कॅम्पला गेलो आणि कॅम्पमध्ये फक्त मी इच्छा व्यक्त केली बापूंना की बापू क्लासेस वगैरे म्हणले की म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ असं टायमिंग लिमिट नसतोय, तर ह्याऐवजी जर एखादी नोकरी असली तर मला आणखीन काहीतरी संध्याकाळच्या वेळेला वगैरे काहीतरी म्हणता येते करता येते असं इच्छा फक्त तिथं व्यक्त केलेली होती मी. आणि त्यानंतर कोल्हापूरवरनं मी आलो आणि लगेच त्याच वर्षात मी इंटरव्ह्यू दिले. म्हणजे अगोदर मी प्रायव्हेटमध्ये त्याच संस्थेमध्ये एक्स्ट्रा म्हणून काम करत होते. तर बापूंनी माझ्यासारखा एक म्हणजे प्रपंच आणि शिक्षण हे दोन्ही आणि मुलं हे सगळं करत असलेल्या एका बाईला सुद्धा कशा पद्धतीनं संधी दिले हे मला सांगायचं आहे. तर त्या फक्त मी कोल्हापूरमध्ये इच्छा व्यक्त केली होती आणि त्याच वर्षी मग तिथे मी इंटरव्ह्यू दिले आणि अक्षरशः टीईटी पास असलेले कितीतरी 11 जण होते, एकूण 51 लोक तिथे आले होते आणि 11 जण तिथं होते आणि 11 जणांना सुद्धा संधी न मिळता बापूंनी तिला आधी तिथं आधी माझं निवड करण्यासारखं म्हणजे हे सगळं बापूंचीच कृपा आहे. तर निवड झाली, नंतर मी काम करायला लागले आणि अजून अप्रूवलचं वगैरे काही काम झालं नव्हतं. पण मला एक सांगायचं आहे, मग पुढं ऑर्डर मिळाली पण अप्रूवल नव्हतं. मी त्या गडबडीत म्हणजे भावनेचं भरात ते काम व्हावं म्हणून मी खूप चुकीचं पाऊल उचलायला त्यावेळेला चालले होते, जे अक्षरशः थोडंसं पैसे खर्च करून काम करून घ्यावं अशा मार्गाला मी चालले होते. आणि पण त्यावेळेला मला झालंच नाहीये ते, म्हणजे मी जे काम त्यांना करायला दिले होते ते काम झालं नाहीये. ठीक आहे म्हटलं, मग त्यावेळेला इतका त्रास झाला मनाला. मी अक्षरशः एक दिवशी मातृवात्सल्य विंध्यानम सकाळीपासून म्हणजे एका दिवशी पूर्ण ग्रंथ वाचले मी, काही न खाता पिता वगैरे, म्हणजे इतकं केलं सगळं. मग नामस्मरण झालं सगळं, जे बापूंचे 108 वेळा सगळं त्या 2-3 दिवसात केले. खूप टेन्शन झालं काय काय झालं नाही, म्हणजे सगळे बरेच जण असं प्रयत्न करतात पण माझं काय होऊ नये असं वाटलं. मग माझे मिस्टर म्हणले की नाही, ह्याच्या पाठीमाग सुद्धा काहीतरी चांगलंच असणार आहे आणि तुला बहुतेक हे तुला योग्य होणार नाही तुझ्यासाठी, म्हणून बापूंनी काहीतरी हे मार्ग म्हणजे तुझं काम झालेलं नाही असं समज म्हणले. ठीक आहे म्हणलं. आणि पुढं त्याच्यानंतर कित्येक दिवस गेला, मग पुढं हे 6 महिन्यानंतर एकदा अशी घडली की गोष्ट म्हणजे माझं काम झालं, अप्रूवल वगैरे झालं. मग थोडंफार काय असेल ते त्यांचं प्रोसिजर प्रमाणे खर्च करावं लागलं ते सगळं ठीक आहे. पण झाल्या दिवशी माझं बरोबर रात्री 11 वाजता माझं अप्रूवल झाले असं त्यांनी फोन आला. आणि दुसऱ्या दिवशी न्यूजमध्ये मी ऐकले की जे काम मी आम्ही कोणाला देणार होतो किंवा कोणामार्फत आम्ही ते पैसे देऊन करून घेणार होतो तो व्यक्ती सापडलेला होता आणि त्यांनी केलेलं सगळे कामाचं म्हणजे किती काम तो अशा पद्धतीने केला होता आणि ते सगळ्यांचं ते बाहेर पडलं आणि त्यांच्या नोकरीला सुद्धा धक्का लागला त्यावेळेला. आणि ते ऐकल्यानंतर तर अक्षरशः मी खाली बसले देवघरात बापूंच्या समोर, म्हटलं बापू अंबज्ञ तू जे काही करतोस, म्हणलं मला वाटलं 6 महिने म्हणलं तरी. मग यांनी समजवले, मी मनाला पण समजूत घातलं हा बापू आहे त्याच्या पाठीमागे नक्की काहीतरी कारण असणार म्हणून. मी त्यावेळेला स्वतःला समजवलं, पण त्या दिवशी कसं असेल म्हणजे रात्री माझं काम झाले म्हणून फोन आला आणि सकाळी उठून मला बापूंनी दाखवले की हे तुझ्यासाठी योग्य नव्हतं आणि तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी केलोय असं त्यांनी दाखवून दिलं आणि व्यवस्थित काम झालं. हरिओम अंबज्ञ नाथ संविधा नाथ संविधा.